तर्फे नारायणगाव ग्रामपंचायतीची 15 ऑगस्टची ग्रामसभा आज वाणीमळा येथील प्राथमिक शाळेत संपन्न झाली. महात्मा गांधी तंटमुक्त समितीच्या अध्यक्षपदी पंकज दामोदर वराडी तर उपाध्यक्षपदी रंगनाथ गोळवे यांची निवड झाल्याची माहिती सरपंच सौ माधुरी वराडे यांनी दिली. या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं, नागरिकांनी काय मागण्या केल्या आणि ग्रामपंचायत उपसरपंच सदस्य यांनी काय उत्तरं दिली ऐकूयात. ब्युरो रिपोर्ट, विग्नर टाइम्स, पिंपळगाव तर्फे नारायणगाव. तंटमुक्तीचं अध्यक्ष कोण झालं? पंकज वराडी अध्यक्ष आणि रंगनाथदादा गोळवे उपाध्यक्ष. एकमताने? हो, एकमताने. बहुमताने कोणाला व्हायचं असेल तर अध्यक्ष करतोय. बहुमत सगळ्यांच्या बहुमताने खाली वाजले अध्यक्ष झाले. सर्व स्वतंत्र उद्या
ग्रामस्थांना विनंती आम्ही काही पादाला कोण आपापलेलं नाही पण महत्त्वाचा विषय जे सगळ्यांनी सांगितलं वाणी साहेब म्हटले आपल्याला तंटमंत अध्यक्ष बदलायचा आहे विषय एवढाच झाला प्रश्न आम्ही होतो आज वरच्या रस्त्याचे प्रश्न आहे अनेक प्रश्न आहे आम्हाला दोन मिनिटं आम्हाला काम करायची इच्छा आहे आमचं काम पाहा वर्षाने आम्हाला त्याच्याशी काही गरज नाही आम्ही काम केलंय काम बोलतोय आमचं आम्ही काय वैयक्तिक आम्हाला नावाला आपापलेलं नाही आम्ही समाजात वागतो समाजाचं काम करतो माणूस पुढे आला नाही आणि त्यावेळेस आमच्या गुन्हा दाखल झाला असता जर ते जर पद असतं वाणी साहेबांमुळे प्रश्न आम्ही वाचलो मागच्या वेळेस सोन्यावर आमच्या गुन्हे दाखल झाली बाळासाहेब गुन्हे दाखल झाले महत्वाचं पद असलं आम्ही पुढे असतो म्हणून त्या पदाची गरज आहे नाही तर तालुक्यात पंकज वराडी लय मोठा आहे याला काय पदाची गरज नाही तुमचीच कामं करायची आहेत तुमचं सहकार्य राहू द्या तुम्ही बरोबर चला ज्यांची इच्छा आहे त्यांना आपण परत पद देऊ मला काय त्याच्या तुम्हीच करा आम्हाला घेऊ नका आम्हाला ग्रामस्थ मुक्ती द्या विषय का
माझं मत आहे ऐका जरा 2 मिनिट जे रोजगार आम्ही दोन रस्ते झाले काय केलं तुम्ही ते मागला ती पैसे मंजूर करून आणले 5-5 लाखाचे रस्ते काय पूर्ण केले काय चालेल कोणता तू जबाबदारी तुमची आहे जबाबदारी तुमची आहे लोकांचं कणक सांगू काय 5-5 लाखाचे दोन रस्ते हो यांचे मिसेस ग्रामसेवक यांना अभ्यास जास्त आहे काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या काळजी घ्या सरपंच आहे काळजी घ्या आमचा बनाव ज्या वेळेला मोजणीचे पैसे भरायला पकडायला मी वाणी साहेब तुम्ही होते विश्वास खाडगे तू आता बरोबर त्या वेळेला ते मोजणीचे पैसे आपण तिथे भरले रिसीट आणली पंचायती मध्ये ठेवली आणि ती मोजणी ज्या वेळेला आली का गावामध्ये ज्या वेळेला आली त्या वेळेला मला वाटतं या सुरेंद्र देवकरच्या त्याच्या बहिणीचं कोणचं लग्न होतं आणि मला वाटतं रामदास यांची समस्या काय ते लोकांची पैसा ते पियुषी का नाही ते आता गंजा आहे त्याची चौकशी करा उकरून बघा किंवा कुणी सरपंच या ज्याला त्याचे हे आसन त्याच्यातलं पाणी पिऊन बघा आम्ही पण पितो लगेच त्या पाईपलाईन मधलं एक पाणी पिऊन दाखवा तुम्ही बरं आपण चौकशी करू आहे का जरा चौकशी तुम्ही उद्या या बघायला आम्ही उकरून दाखवतो तुम्हाला तुमच्या म्हणण्याची नोंद घेतली तुमच्या म्हणण्याची नोंद घेतली तुम्हाला पाणी द्यायचंय इकडे सुद्धा लोकसंख्या वाढली तिकडे लोकसंख्या वाढली लोकांना तुम्हाला पाणी द्यायचंय माझं म्हणणं आहे कुठं ऍडजस्ट करा एक टाइम तिकडे द्या गारमाळ्याक एक टाइम वाणी म्हणायक द्या दोन टाइम तुम्ही ऍडजस्ट करा पाणी द्या ना एक मी होतो दोन तास द्यायचं एक तास द्या पण ते फुल पाणी द्या ऍडजस्टमेंट करा कोण पास व्हा तुम्ही जर दोन्ही का पाणी म्हटलं ना समजा ऐका प्रशांत कोण ते टाकला ना परत पाणी इकडे नाही येणार परत तिकडे आडावड होणार ती लोक परत तुमच्याकडे येणार मग माझं म्हणणं आहे तात्पुरते काहीतरी मार्ग काढा आपल्याला जेव्हा नवीन आपण इस्टिमेट करू परत पाईपलाईन लागलं ती दुरुस्ती करू किंवा जोपर्यंत त्याचा अहवाल येत नाही भाऊसाहेब काय ते अधिकाऱ्या का आपण जाऊ लागलं तर सोमवारी आम्हाला तात्काळ अहवाल द्या आमच्या लोकांच्या पाण्याचा प्रश्न आहे आपण तो मारी लावू तोपर्यंत एक वाल बसवा गारमाळ्यात संध्याकाळी ठरवा नाही तर इकडं सकाळी ठरवा असा मार्ग काढून तास दीड तास तिकडं पाणी जाईल तास दीड तडे इकडे जाईल करतील लोक ऍडजस्ट एक टाईम जर भरपूर पाणी भेटलं लोकांना कळलं या टायमिंगला पाणी येतंय तर लोक भरतील पण तुम्हाला जर पाणीच येत नाही आणि ते नुसतं नळाला पाण्यात बसायचं त्याच्यापेक्षा असं काहीतरी सामूहिक पूर्ण निर्णय घ्यावा एवढी मी सर्वांना विनंती करतो कारमाळा वस्तीची एक विनंती लिहून घ्या तिकडे जी लोखंडी पाईपलाईन आहे ती बदलण्यात यावी कारण तिच्यात एवढा गंज पकडलाय ते पाणी तुम्ही एक दिवस आहे ना फक्त असं ग्लासात किंवा तांब्यात घेऊन बघा तिला दोन दिवस पाणी नसलं इतकं तांबड तांबड पाणी येतं त्याच्यात पार कशात असं धक्कत सुद्धा नसतं असं पाणी असते एवढं गंजलेलं पाणी असते ती लोखंडी पाईपलाईन पीयूसीची पाईपलाईन टाका ती तरतूद करा कशी करायची जुन्या कॉन्ट्रॅक्टरनी केली नाही किंवा ती कशी आहे ती लोखंडी पाईपलाईन बदला तुम्ही जागोजागी जिथपर्यंत लोखंडी होती ती तशीच ठेवली गेलेली आहे ती बाग पाईप कुठं गेली याची चौकशी करा ते लिहून घ्या त्याचं काय सांगितलं त्याचं उत्तर द्या तुम्ही ते कुठपर्यंत ती लोखंडी पाईप बंद होईल मला सांगा तुम्हाला माहिती नाही त्याच्यावर समिती माहिती नाही असं म्हणू शकत नाही तुम्ही त्याच्यावर योग्य समिती नेमा चौकशी करा तुमचं काम आहे त्याचं उत्तर मिळालेलं नाही त्याच्या मगाशी मी बोललो ना का इस्टिमेट जे बनून आलो होते ना कॉन्ट्रॅक्टर गावचा सरपंच गावचा लेटर पॅड वाद ऐका ना ऐकून तर मी सांगतो काम करणार ना अरे ऐका ना ऐकलं
माझं काय म्हणणं आहे, ज्यावेळेला आम्ही सांगितलं का ज्यावेळेला त्याने ती लाईन केली ना, त्या सोनेने काय केलं त्याच्यावर सहाय्या केल्या का नाही, आणि तो म्हणला आपलं मॅडम ज्यावेळेला आम्हाला म्हणली का ही स्कीम आहे ना पंचायती ताब्यात आली, त्याच्यानंतर मी सरपंच आलो, मी मॅडमला सांगितलं इथं साहेबी आम्ही कुठं केलेच नाही, तर ती लाईन आपल्या ताब्यात आलीच कच काय, मॅडम म्हणजे सोन्याने केल्या, आता सोन्याचं मत वारला त्याच्या मागं पळायचं का, त्याच्यावर काय आहे तुम्ही म्हणता ठेकेदार आपण आहे ना चौकशी करू आणि काय करा तुमच्या भाषेतच करू, चौकशी करू नका, आम्ही 3 वर्ष मागणी तीच करतोय, चौकशी करा तुम्ही, चौकशी आम्ही ऑफिसला पंचायत समितीला जाऊ, तुम्ही संबंधाचा पत्ता चौकशी करू नका, त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करा, आमचं हेच म्हणणं आहे, सरपंच तुम्ही 15 वर्ष इकडे सदस्य आहे बाळासाहेब उभे राहून बोला, ते थोडं पण तुमचं काम आहे ऐक ना, आमच्या लोखंडी पाईपलाईन अजून त्याच्या ते कार्यरत लोखंडी पाईपलाईनला जोडलंय त्यांनी, मग ते पीयूषी का नाही जोडलं, आता नवीन पाणी पुरवठा योजना झाली का नाही, त्याच्यात पीयूषी का नाही जोडलं, त्या जुनी जी पाईपलाईन होती बालगडबोलीच्या घरापाशी टाकी झाली रमेश खांडगे सरपंच असताना त्यावेळेला, त्या टाकीची लोखंडी पाईपलाईन तिलाच जोडिलंय, वर यायला पाणी सुद्धा लोखंडी पाईपलाईनला जे अजून सर्वांनी चौकशी करायची, पाईप गेले कुठं ते कॉन्ट्रॅक्टरचे, कोणी असू बाबू गावडे असू नाही तिकडं कोणी कॉन्ट्रॅक्टर असू बरोबर, ते लोखंडी पाईप का पीयूषी पाईप सगळे इस्टिमेट मध्ये होते का नाही, मग आतापर्यंत पीयूषी पाईप का नाही, त्या यांनी काम का नाही झालं त्याचं, ठिकठिकाणी वाल टाकले पाईप हां। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका।